वेलकम स्टूडेंट टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ फंक्शंस ऑफ टू एंड थ्री वेरिएबल्स. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी ए इम्पॉर्टेंट थ्योरम फॉर सफिशिएंट कंडीशन फॉर इक्वालिटी ऑफ एफ ऑफ वाई एक्स एंड एफ ऑफ एक्स वाई. इज कॉल्ड श्वार्ट्ज थ्योरम. सफिशिएंट कंडीशन फॉर इक्वालिटी ऑफ एफ ऑफ वाई एक्स एंड एफ ऑफ एक्स वाई. म्हणजे दोघं इक्वल टू असण्यासाठी, इक्वल होण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन त्यांनी फॉलो करावं लागणार आहेत. त्यासाठी पहिला थेरम बघायचा आपल्याला, स्क्वॉर्ज थेरम. ठीक आहे, त्याचं स्टेटमेंट बघू आपण. इफ एफ ऑफ वाय एक्झिस्ट इन ए सर्टन नेबरहूड ऑफ ए पॉइंट ऑफ ए बी. म्हणजे एफ वाय काय होतोय, एक्झिस्ट होतोय. कशामध्ये? सर्टन नेबरहूड ऑफ ए बी मध्ये. ओके, ऑफ ए पॉइंट ए बी ऑफ द डोमेन ऑफ द डेफिनेशन ऑफ द फंक्शन एफ. ए बी काय आहे? डोमेन मधला एक पॉइंट आहे जिथे एफ ऑफ वाय काय होतोय, एक्झिस्ट होतोय. अँड एफ ऑफ वाय एक्स इज कंटिन्युअस ऍट ए बी. एफ ऑफ वाय एक्स इज कंटिन्युअस ऍट ओपन ए बी. देन एफ ऑफ एक्स वाय ऍट ए बी एक्झिस्ट अँड इज इक्वल्स टू एफ ऑफ वाय एक्स ऍट ए बी. खूपच सिम्पल स्टेटमेंट आहे थेरमचं. स्टेट अँड प्रूव स्क्वॉर्ज थेरम असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक्झामला. आणि इम्पॉर्टंट थेरम पण आहे तो, स्क्वॉर्ज थेरम आणि यंग्स थेरम. दोन थेरम आहे तिथे. आज पहिला थेरम बघणार आहोत आपण. मग स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय, एफ ऑफ वाय एक्झिस्ट होतोय इन ए सर्टन नेबरहूड ऑफ ए बी. आणि एफ ऑफ वाय एक्स काय, कंटिन्युअस ऍट ए बी. म्हणजे ए बीच्या नेबरहूड मध्ये काय होतोय, एफ ऑफ वाय एक्झिस्ट होतोय. आणि ए बीला फंक्शन एफ ऑफ वाय एक्स काय, आपलं कंटिन्युअस आहे. तर आपल्याला काय शो करावं, शो करायचंय एफ ऑफ एक्स वाय ऍट ए बी एक्झिस्ट. आणि इक्वल्स टू काय शो करायचंय मग, एफ ऑफ वाय एक्स ऍट ए बी. म्हणजे एफ ऑफ एक्स वाय एक्झिस्ट होतोय. देन एफ ऑफ एक्स वाय ऍट ए बी एक्झिस्ट अँड इज इक्वल्स टू व्हॉट, एफ ऑफ वाय एक्स ऍट ए बी. म्हणजे एफ ऑफ एक्स वाय ऍट ए बी एक्झिस्ट होतोय. आणि तो कशाचे इक्वल्स टू असणार आहे, एफ ऑफ वाय एक्स ऍट ए बी. सो लेट सी द प्रूफ. बघा मग प्रूफ मध्ये काय म्हटलंय. इथे आपल्याला एक थेरम जो यूज करायचा आहे तो म्हणजे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. आपण एफ वायला पण बघितलेलं आहे, आता एका लेक्चरमध्ये पण बघितलेलं होतं. ठीक आहे, पुन्हा एकदा त्याचं स्टेटमेंट बघू. काय स्टेटमेंट? लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम इन वन व्हेरिएबल. लेट एफ ऑफ एक्स वाय डिफाइन ऑन क्लोज इंटरवल ए टू ए प्लस एच. क्लोज इंटरवल, ओके, ए टू ए प्लस एच वरती काय, फंक्शन डिफाईन होतंय. त्याच इंटरवल वरती फंक्शन काय, कंटिन्युअस आहे. आणि त्याच ओपन इंटरवल वरती फंक्शन काय, डिफरन्शिएबल असेल. देन देअर एक्झिस्ट थिटा विच इज लाईज बिटवीन झिरो टू वन. देन देअर एक्झिस्ट थिटा विच इज लाईज बिटवीन झिरो टू वन सच दॅट एच इंटू एफ डॅश ऑफ ए प्लस थिटा एच इज इक्वल टू व्हॉट, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए. ओके, म्हणजे एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए बद्दल काय पुट करू शकतो आपण, एच इंटू एफ डॅश ऑफ ए प्लस थिटा एच याचा यूज करायचा आहे. ओके, आपल्याला म्हणजे जेव्हा जेव्हा एफ ऑफ ए प्लस एच आणि मायनस एफ ऑफ ए असेल आणि इंटरवल बघा मग काय असणार आहे, ए टू ए प्लस एच, ए टू ए प्लस एच. आणि हा कसला, कशासाठी थेरम आहे, आपल्याला वन व्हेरिएबल असेल तर. जर समजा टू व्हेरिएबल असेल तर आपल्याला एक व्हेरिएबल काय करावं लागणार आहे, फिक्स कन्सिडर करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, फिक्स आहे असं कन्सिडर करावं लागणार आहे. आणि दुसरा व्हेरिएबल तो व्हॅरी करतोय असं शो करावं लागेल. त्यावेळेसच आपण एलएमव्हीटी इन वन व्हेरिएबलचा काय करू शकतो, यूज करू शकतो. तर बघा मग अंडर द गिवन कंडिशन, बघा एफ वाय एक्झिस्ट होतोय आणि एफ वाय एक्स पण काय होतंय, एक्झिस्ट होतंय. मग याच्यावरनं काय म्हणू शकतो, एफ वाय. आणि यावरनं काय म्हणू शकतो, एफ एक्स.
आणि एफ वाय पण काय होतंय, एक्झिस्ट होतंय अंडर द गिव्हन कंडिशन एफ एक्स, याच्यावर काय म्हणू शकतो, कारण की एफ वाय एक्स फाइंड आउट करण्यासाठी आधी काय फाइंड आउट करावा लागतो, एफ एक्स, म्हणजे एफ एक्स फाइंड होईल नंतरच एफ वाय एक्स फाइंड आउट करता येईल ना आपल्याला. सो एफ एक्स इथनं एफ एक्स एक्झिस्ट होतो, इथनं एफ वाय एक्झिस्ट होतं, आणि एफ वाय एक्स ऑल्सो एक्झिस्ट इन ए नेबरहूड ऑफ एबी. एबीच्या नेबरहूड मध्ये तिघं काय होत आहे, एक्झिस्ट होत आहे. मग आता काय, एबीच्या नेबरहूड मधला नियरर पॉईंट घेतला आपण ए प्लस एच कॉमा बी प्लस के. बी एनी पॉईंट ऑफ दिस नेबरहूड, म्हणजे एबीच्या नेबरहूड मधला एक पॉईंट सिलेक्ट केलेला आहे, तो कोणता पॉईंट आहे, इन ओपन ब्रॅकेट ए प्लस एच कॉमा बी प्लस के. नाऊ आवर क्लेम इज व्हॉट, क्लेम काय आपलं, एफ ऑफ एक्स वाय ऍट ए बी एक्झिस्ट होतं हे शो दाखवाय, शो करायचंय. आणि ते कशाशी इक्वल्स टू आहे, एफ ऑफ वाय एक्स ऍट ए बी शी इक्वल आहे हे आपल्याला शो करायचंय. ओके, देन दिस इज इम्पॉर्टंट वन, हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला इम्पॉर्टंट वन आहे, किंवा ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. काय गिवन आहे, फाय ऑफ एच के इज इक्वल्स टू व्हॉट, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के मायनस सॉरी प्लस एफ ऑफ ए बी. ओके, नाऊ हे दोघं एकत्र घेऊ, म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये घेऊ, म्हणजेच काय होईल, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी. आणि समजा या दोघं टर्म एकत्र केल्यानंतर मायनस साईन कॉमन काढला आपण, समजा मायनस साईन कॉमन घेतलं तर इथे काय होऊन जाईल, एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के, आणि हा प्लस होता तर काय होऊन जाईल, मायनस एफ ऑफ ए बी, का मायनस साईन कॉमन काढतोय. ओके, नाऊ आपण जी एक्स हे असं फंक्शन कन्सिडर केलंय, जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू व्हॉट, एफ ऑफ एक्स कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ एक्स कॉमा बी. हे काय केले आपण, बघा इथे इथे बी प्लस के होता तर इथे काय बी आहे, इथे बी प्लस के होता तर इथे काय बी आहे, म्हणून ह्या दोघांचे मिळून एक फंक्शन अज्यूम केलेले, जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू व्हॉट, एफ ऑफ एक्स कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ एक्स बी. अँड जी डॅश ऑफ एक्स, मग याचा पार्शल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला, हे कसं काय आलंय ते लक्षात घ्या आधी. बघा जर समजा जी ऑफ एक्स कसं यूज केलं, इथे बघा बी प्लस के होता इथे बी होता, बी प्लस के होता बी होता, म्हणजे दोघांचं मिळून एक फंक्शन तयार करतोय आपण जी ऑफ एक्स, ज्याचा यूज करायचा आहे. आणि जी डॅश ऑफ एक्स बघा कसं होईल, पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्सचं फंक्शन आहे, म्हणून पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ ऑफ एक्स ऍट एक्स कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ एक्स ऍट एक्स बी. ओके, आता इथे बघा फाय ऑफ एच के, फाय ऑफ एच के काय आपल्याकडे हे ना, आणि जी ऑफ एक्स काय कन्सिडर करतोय आपण, इथे लक्षात घ्या इथे बी प्लस के आणि इथे बी आहे ना, मग मी काय कन्सिडर केलं, इथे एक्स कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ एक्स, कारण की हा व्हेरिएबल तर फिक्स आहे ना आपला, म्हणून एक्स एक्स घेतला आणि इथे बी प्लस के आणि इथे काय घेतलं, एफ ऑफ एक्स बी. आता सांगा फाय ऑफ एच के कसं लिहिता येईल मला, फाय ऑफ एच के कसं लिहिता येईल यावरनं. ओके, म्हणजे समजा इथे जी ऑफ ए प्लस एच घेतला, जी ऑफ ए प्लस एच घेतला म्हणजे काय, जी ऑफ ए प्लस एच तर कसं लिहिता येईल, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी. हा काय झालाय तुमचं, बघा हीच टर्म भेटली आहे बघा तुम्हाला डायरेक्टली, म्हणजे इथे काय फाय ऑफ एच के बद्दल काय लिहिता येईल, जी ऑफ ए प्लस एच, हे काय हे मायनस साईन ऍज इट इज दिलं. इथे बघा बी प्लस केच आहे इथे पण बीच आहे, म्हणजे इथे बी प्लस केच आहे इथे पण काय बी आहे, फक्त इथे काय तुमचा ए, म्हणजे तुमचा जी ऑफ ए काय असणार आहे, इथं बघा जी ऑफ ए काय असणार आहे, एकच्या ठिकाणी काय पुट करायचा आहे, एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए कॉमा बी. बघा मग काय होऊन जाईल, इथे जी ऑफ ए येईल ना तुमचा,
कारण की ही हे जे पहिले इक्वेशन होतं हे कसं रिप्रेझेंट केलं आपण जी ऑफ ए प्लस एच ने, आणि दुसरं जे होतं ते कशाने रिप्रेझेंट केलंय जी ऑफ ए ने. म्हणून फाय ऑफ देन फाय ऑफ एच के इज इक्वल टू जी ऑफ ए प्लस एच मायनस जी ऑफ ए. सिन्स बघा मग पुढे, सिन्स एफ ऑफ एक्स काय होतं एक्झिस्ट इन ए नेबरहूड ऑफ ए बी. आता काय एफ ऑफ एक्स एफ ऑफ वाय अँड एफ ऑफ वाय एक्स ऑल एक्झिस्ट इन नेबरहूड ऑफ ए बी, देन मग आपण काय कन्सिडर करतोय आधी एफ ऑफ एक्स काय होतोय एक्झिस्ट इन ए नेबरहूड ऑफ ए बी. द फंक्शन बघा मग जी ऑफ एक्स जर एफ ऑफ एक्स काय होतंय ए बीच्या नेबरहूड मध्ये एक्झिस्ट होतंय म्हणजे हे पण याचा पण पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतोय याचा पण पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतोय तर दोघांचं कॉम्बिनेशन जी ऑफ एक्स आहे त्याचा पण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे एक्झिस्ट होणार आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे एक्झिस्ट होणार आहे. सिन्स एफ ऑफ एक्स इज एक्झिस्ट इन ए नेबरहूड ऑफ ए बी दी फंक्शन जी ऑफ एक्स इज ऑल्सो डिफरन्शिएबल इन ए कॉमा ए प्लस एच. म्हणजेच काय जी कसलं फंक्शन आहे आपलं जी कसलं फंक्शन आहे आपलं एफचं फंक्शन आहे आणि एफ काय डिफरन्शिएबल आहे तर जी पण काय डिफरन्शिएबल होणार आहे कोणत्या इंटरवल मध्ये ए आणि ए प्लस एच मध्ये आणि या इंटरवल वरती ते कंटिन्युअस तर आहेच कारण की आपल्याला गिवन आहे एफ ऑफ वाय एक्स इज कंटिन्युअस हे सगळे काय असणार आहे मग कंटिन्युअस असणार आहे ना. दस फंक्शन जी ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल इन ए कॉमा ए प्लस एच. क्लोज इंटरवल वरती ते काय कंटिन्युअस आहे आणि ओपन इंटरवल वरती काय ते डिफरन्शिएबल आहे. म्हणून कसला युज करू शकतो मग आपण लॅगरेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचा काय करू शकतो आपण युज करू शकतो. कुठे या ठिकाणी युज करू शकतो म्हणजे फाय ऑफ एच के बघा मी इथे कसं लिहिता येईल आपल्याला जी ऑफ ए प्लस एच मायनस जी ऑफ ए इज इक्वल टू व्हॉट एच इन टू जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच याचा युज करू शकतो. लॅगरेंजेस मीन व्हॅल्यू थेरम इथे काय होतं एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए होतं तर इथे काय लिहू शकत होतो एच इन टू एफ डॅश ऑफ ए प्लस थीटा एच. सेम वे जी ऑफ ए प्लस एच ए मायनस जी ऑफ ए इज इक्वल टू एच इन टू जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच. वाय बिकॉज अवर फंक्शन जी इज कंटिन्युअस ऑन दिस इंटरवल विच ए टू ए प्लस एच या इंटरवल वरती कंटिन्युअस आहे क्लोज वरती आणि ओपन इंटरवल वरती ते काय डिफरन्शिएबल आहे. हेन्स फाय ऑफ एच के इकडे काय असणार आहे फाय ऑफ एच के असणार आहे इज इक्वल टू याच्याबद्दल काय लिहू शकतो जी ऑफ ए प्लस एच मायनस जी ऑफ ए बद्दल काय लिहू शकतो एच इन टू जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच वेन एव्हर वेअर थीटा इज लाईज बिटवीन झिरो टू वन. पुन्हा एकदा सांगतो आपण काय केलं होतं फंक्शन फाय ऑफ एच के ऍझ्युम केलेलं आहे त्यानंतर याच्यावर ना याचा युज करून आपण काय फाइंड आउट केलेलं होतं जी ऑफ एक्स फंक्शन ऍझ्युम केलेलं होतं आणि फाय ऑफ एच के कशामध्ये रिराईट केलंय आपण जी मध्ये रिराईट केले ओके आणि ह्या इंटरवल वरती जी काय डिफरन्शिएबल असणार आहे वाय बिकॉज जी इज अ फंक्शन ऑफ एफ आणि एफ काय डिफरन्शिएबल आहे म्हणून जी पण काय होणार आहे डिफरन्शिएबल होणार कोणत्या इंटरवल वरती ए टू ए प्लस एच वरती. हेच दी फंक्शन जी ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल इन ए टू ए प्लस एच आणि ते कंटिन्युअस तर आहेच ऑलरेडी इथे म्हटलेलं आहे ना एफ ऑफ वाय एक्स इज कंटिन्युअस ऍट ए बी ए बीच्या नेबरहूड मध्ये पण ए टू ए प्लस एच अँड देअर फॉर बाय लॅगरेंजेस मीन व्हॅल्यू थेरम वी गेट जी ऑफ ए प्लस एच मायनस जी ऑफ ए इज इक्वल टू एच इन टू जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच. सो वी गेट फाय ऑफ एच के एज इट इज इक्वल टू याच्याबद्दल काय पुट केलं एच इन टू जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच वेअर थीटा इज लाईज बिटवीन झिरो टू वन आणि ही स्टेप तुम्ही लक्षात ठेवायची ठीक आहे. लॅगरेंजेस मीन व्हॅल्यू थेरम येतो आपला डायरेक्टली. देन आता बघा मग इथे काय आपला जी डॅश ऑफ एक्स फाइंड आउट केलेला होता ओके आणि इथे काय गिवन आहे आपल्याला जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच इथे काय एक्स आहे इथे काय ए प्लस थीटा एच आहे म्हणजे इथे काय पुट करावं लागेल आपल्याला ए एक्सच्या ठिकाणी काय पुट करावं लागेल ए प्लस थीटा एच. सो इथे पुट करा मग इथे काय होऊन जाईल एफ एक्स
ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस के माइनस एपेक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी भेटले का एच इज इक्वल्स टू एच इन टू एपेक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस के माइनस एपेक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी पुनः एकदा रिजन सांगतो इथे काय जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच म्हणजे जी डॅश ऑफ इथे काय एक्स आहे म्हणजे फक्त एक्स या ठिकाणी काय पुट करायचं आपल्याला ए प्लस थीटा एच ए प्लस थीटा एच इथे नाही कारण की पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तो इथे काय होईल एक्सच्या ठिकाणी व्हेरिएबल ए प्लस थीटा एच सो आपण या पद्धतीने ते पुट केलेलं आहे नाव बघा हे पुन्हा एकदा फंक्शन ऑफ वन व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट झालेलं आहे कारण की एक्स कॉर्डिनेट काय इथे एक्स व्हेरिएबल काय इथे फिक्स आहे वाय व्हेरिएबल काय होतोय जस्ट व्हॅरी होतोय पुन्हा एकदा सांगतो एक्स व्हेरिएबल काय इथे ए प्लस थीटा एच ए प्लस थीटा एच फिक्स आहे आणि वाय व्हेरिएबल काय होतोय जस्ट व्हॅरी होतोय म्हणजे बी टू बी प्लस के बी टू बी प्लस के अगेन सिन्स एफ ऑफ वाय एक्स एक्झिस्ट इन ए नेबरहूड ऑफ ए बी एफ ऑफ वाय एक्स ऑलरेडी म्हटलंय ना नेबरहूड मध्ये एक्झिस्ट होतंय ओके आणि सगळे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत आहे म्हणून आपण काय होणार आहे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार आहे सिन्स एफ ऑफ वाय एक्स एक्झिस्ट इन ए नेबरहूड ऑफ ए बी द फंक्शन एफ एक्स इज डिफरन्शिएबल विथ रिस्पेक्ट टू वाय फंक्शन काय डिफरन्शिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू वाय इन नेबरहूड कोणता बी टू बी प्लस के बी टू बी प्लस के ह्या इंटरवल मध्ये काय असणार आहे ते फंक्शन एफ एक्स काय असणार आहे डिफरन्शिएबल असणार आहे आणि कंटिन्युअस तर ऑलरेडी आहेच कंटिन्युअस पण आहे डिफरन्शिएबल पण आहे क्लोज इंटरवल मध्ये कंटिन्युअस आहे ह्या ओके आणि ह्या ओपन इंटरवल मध्ये ते काय डिफरन्शिएबल आहे मग बाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम आता बघा इथे वाय व्हॅरी होत होता ना म्हणून इथे काय आपलं फाय ऑफ एच के इज इक्वल्स टू व्हॉट एच एज इट इज ओके याच्याबद्दल काय पुट करू शकतो मग आपण एफ ऑफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस के मायनस एफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी इज इक्वल टू व्हॉट आधी एच चा यूज तर होऊन गेला आता काय घ्यावं लागेल आपल्याला के मग काय होईल इथे के जर घेतल्यानंतर कसे चेंजेस होतील ते सांगा बघा मग इथे काय होईल याच्याबद्दल कसं होईल पार्शियल डेरिव्हेटिव्ह आधी कसं होतं फंक्शन एफ होतं त्यानंतर आपण ते कशात कन्वर्ट केलं होतं जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच म्हणजे इथे काय होईल डबल डेरिव्हेटिव्ह ना विथ रिस्पेक्ट टू काय होऊन जाईल तो वाय होऊन जाईल एफ ऑफ सॉरी एफ ऑफ वाय एक्स कारण की ऑलरेडी एक्स घेतलेलं आहे आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय आपण वाय घेतोय म्हणजेच काय होऊन जाईल एफ ऑफ वाय एक्स ए प्लस थीटा एच आपला फिक्स व्हेरिएबल आहे इथे काय चेंजेस होईल मग बी प्लस थीटा डॅश के का कारण की थीटाचा ऑलरेडी यूज झाला आता कसला यूज होणार थीटा डॅश हेन्स फाय ऑफ एच के इज इक्वल टू एच के का कारण की ऑलरेडी एच प्रेझेंट होता आता काय इकडे काय झालेलं आहे फक्त केचा यूज झालाय ना के इन टू एफ ऑफ वाय एक्स ऍट ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस थीटा डॅश के दोनदा लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचा यूज केलेला आहे पहिल्यांदा कुठे केलाय जी प्लस एच मायनस जी ऑफ ए जी होतं तरी ते काय झालं होतं आपलं जी डॅश झालेलं होतं आणि एच ने मल्टिप्लाय करून ए प्लस थीटा एच इथे काय होतं पहिला व्हेरिएबल तर आपला फिक्स आहे सेकंड व्हेरिएबल व्हॅरी होतोय म्हणून इथे काय केलंय आपण एच आणि हा ऑलरेडी एच आणि याच्याबद्दल काय लिहू शकतो के इन टू एफ ऑफ वाय एक्स ऍट ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस थीटा डॅश के वेअर थीटा डॅश इज लाईज बिटवीन 0 to 1 ओके आता इथून पुढे तर इझी काम आहे आपलं एच के इथे होतं त्याला इथे काय केलं आपण डिनॉमिनेटरला पाठवलेलं आहे आणि फाय ऑफ एच के काय आपल्याकडे एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी ते काय केलं आपण डायरेक्टली लिहून टाकलं ओके एच के एज इट इज नंतर काय घेतला एच बाहेर घेतलेला आहे आणि के दोघं टर्म काय केलेलं आहे आपण सेपरेट केलेलं आहे एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी अपॉन के
आणि इथनं काय कॉमन काढलेलं आहे ते स्टेप मेन्शन केलेली होती ती मायनस कॉमन काढल्यानंतर एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी अपॉन के हे ऍज इट इज. आता बघा मग दोघं बाजूंचं लिमिट जर घेतलं लिमिट के टेंडिंग टू झिरो इथे जर लिमिट के टेंडिंग टू झिरो घेतलं आणि बघा ही स्टेप काय आपली एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी अपॉन के आणि इथे काय घेतलंय लिमिट के टेंडिंग टू झिरो घेतोय के टेंडिंग टू काय घेतोय झिरो घेतोय म्हणजेच इथे काय होऊन जाईल लिमिट के टेंडिंग टू झिरो मायनस लिमिट के टेंडिंग टू झिरो एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी अपॉन के आणि हा वन अपॉन एच ऍज इट इज वन अपॉन एच ऍज इट इज हा कसला फॉर्म्युला आहे सांगा कसला फॉर्म्युला आहे हा एफ ऑफ वाय एक्स ऍट व्हॉट ए प्लस एच कॉमा बी आणि हा कसला फॉर्म्युला आहे सॉरी इथे जस्ट वाय ओके आणि हा कसला मायनस फॉर्म्युला लर्न केलेला असेल ना तुम्ही इथ हा कसला फॉर्म्युला आपला एफ ऑफ वाय ऍट ए कॉमा बी फॉर्म्युला लक्षात असेल ना इथे हा कसा लिहितो आपल्याला माहिती आहे लिमिट के टेंडिंग टू झिरो घेतो इथे काय घेतो के घेतो इथे इन्क्रीमेंट कशात करतो आपण वाय कॉर्डिनेट कर वाय कॉर्डिनेट मध्ये करायचो आठवत असेल ना फॉर्म्युले ठीक आहे मग टेकिंग लिमिट ऍज के टेंडिंग टू झिरो म्हणजे हे काय झालंय एफ ऑफ वाय ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ वाय ऍट ए बी म्हणजेच काय एफ ऑफ वाय ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ वाय ऍट ए बी अपॉन काय एच आपण कसला तरी फॉर्म्युला जनरेट होतोय ते लक्षात घ्या आणि त्यानंतर बघा लिमिट के टेंडिंग टू झिरो लावल्यानंतर इथे काय चेंजेस होईल हा इथे काय होऊन जाईल डायरेक्टली थीटा डॅश के काय होऊन जाईल कारण की केचं लिमिट झिरो पुट केल्यानंतर थीटा डॅश के काय होऊन जाईल डायरेक्टली झिरो म्हणजेच काय उरेल फक्त आपल्याकडे एफ ऑफ वाय एक्स ए प्लस थीटा एच ऍज इट इज ओके कॉमा काय उरेल फक्त इथे बी उरेल का लिमिट काय घेतोय आपण के टेंडिंग टू झिरो घेतोय सिन्स एफ वाय आणि एफ ऑफ एक्स एक्झिस्ट इन ए नेबरहुड ऑफ ए बी वी गेट व्हॉट इथे बघा हा कसला फॉर्म्युला भेटला होता एफ ऑफ वाय ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ वाय ए बी अपॉन हा एच ऍज इट इज इक्वल्स टू व्हॉट एफ ऑफ वाय एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी जस्ट कारण की के चं लिमिट तर काय झालं झिरो झालं आता आपली फायनल स्टेप काय येईल अगेन टेकिंग लिमिट ए स्टँडिंग टू झिरो ऑन बोथ साइड्स हे काय घ्यायचं लिमिट घ्यायचं ए स्टँडिंग टू झिरो ऑन बोथ साइड्स इथे पण लिमिटचा युज केला इथे पण लिमिटचा युज केला बघा इथे एचची व्हॅल्यू जर झिरो पुट केली इथे थीटा एच आहे म्हणजे हा ही टर्म पण काय होऊन जाईल आपली झिरो होऊन जाईल म्हणजेच काय उरेल एफ ऑफ वाय एक्स ऍट ए बी उरेल आणि हे कसला फॉर्म्युला आपला एफ एक्स वाय ऍट ए बी आणि आपल्याला काय शो करायचं होतं हे शो करायचं होतं एफ एक्स वाय एक्झिस्ट होतोय आणि ते दोघं काय येत आहे एफ एक्स वाय ऍट ए बी इज इक्वल्स टू काय येणार होतं आपलं एफ ऑफ वाय एक्स ऍट ए बी हे येणार होतं आपल्याला काय करायचं होतं जस्ट हे शो करायचं होतं नेक्स्ट थेरम आपण उद्या बघू थँक्यू.